अंकगणित बुस्टर लसावी मसावी पार्ट चार दशांश या प्रकरणावर आज आपल्याला उदाहरणं सॉल्व करायच्या आहेत बुद्धिमत्ता बुस्टर या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक उमेश पाटील हे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील लसावी व मसावी भाग चार या सेशनमध्ये या भागामध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण तीन भाग पाहिलेले आहेत त्या तीन भागामध्ये एक लक्षात घ्या आपण जसं तुम्हाला पहिल्याच भागामध्ये मी सांगितलं होतं की चार भाग पाहणार आहोत की चार वेगवेगळ्या प्रकारावरून पाचवा भाग पाहणार आहोत की शाब्दिक उदाहरणावर म्हणून मी मा रिक्वेस्ट तुम्हाला अशी करेल की मागचे तीनही भाग तुम्ही पुन्हा एकदा जाऊन पहा जर पाहिले नसतील तर आणि मग भाग चारकडे या ठीक आहे बघा आजचा आपल्याला दशांश शिकायचा आहे दशांश म्हणजे पॉईंट जो असतो त्याच्यावर आधार आधारित असणारा प्रश्न उदाहरणार्थ आपल्याकडे येऊ शकतो पॉईंटचं उदाहरण जर द्यायचं झालं तर एक पॉईंट सात शून्य पॉईंट पाच एक हे पॉईंटचे उदाहरण आहेत ठीक आहे मग या पॉईंटच्या आधारावर ते प्रश्न विचारू शकतात की याचा लसावी आणि मसावी काढा उदाहरणार्थ हेच उदाहरण आपण घेऊयात ठीक आहे हेच उदाहरण जर घेत असू आपण म्हणजेच काय झालं आहे एक पॉईंट सात व शून्य पॉईंट पाच एक याचा लसावी मसावी काढा असं आपल्याला कॅल्क्युलेशन जर करायला सांगितलं तर आपल्याला लसावी मसाळी काढणं गरजेचं आहे परंतु पॉईंटमध्ये ज्यावेळेस लसावी मसावी काढत असतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं अवघड जातं म्हणून आपण एक काम करायला पाहिजे की हे पॉईंट हटून टाकायला पाहिजे काढून टाकायला पाहिजे मग काढत असताना त्याचे पण काही नियम आहेत ते नियम तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल म्हणजे बघा पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला हटवताना काय करायचं आहे पॉईंट आपल्याला दशांश जो आहे दशांश काढून टाकायचा आहे ठीक आहे दशांश काढून टाकला त्यानंतर मग त्याचा लसावी मसावी काढायचा आहे लसावी व मसावी काढायचा आहे ठीक आहे मग लसावी व मसावी काढल्यानंतर पुन्हा एकदा जो दशांश काढून टाकला होता त्याला स्थितीवर आणून सोडायचा आहे ही त्याची प्रोसिजर आहे ठीक आहे मग आता बघूयात की कशा पद्धतीने काढता येईल आता हा दशांश आहे इथे आता एक लक्षात घ्या ह्या नंतर किती डिजिट आहेत किती अंक आहेत एक अंक आहे तो म्हणजे सात ह्या नंतर किती अंक आहेत म्हणजे दोन आहेत पाच आणि एक म्हणजे असे दोन अंक आहेत याचा अर्थ जास्तीत जास्त अंक दशांश नंतर किती आहेत तो दोन दोन तर दोन अंक जास्तीत जास्त आहेत मग आपल्याला दोन अंक इथे जास्तीत जास्त आहेत तर आपल्याला काय करावं लागेल की ह्या एक पॉईंट सातला पॉईंटला इकडेच दशांशला इकडे जर सरकवत असताल तर तुम्हाला असं लिहावं लागेल एक सात आता पुढं अंक नसल्यामुळे शून्य द्यावा लागेल मग पॉईंट द्यावा लागेल मग शून्य द्यावं लागेल याचाच अर्थ मी असं याला एकशे सत्तर लिहू शकतो ठीक आहे ह्याच पद्धतीनं याला जर दोन पॉइंट इकडे सरकवायचं आहे तर पाच एक मग पॉईंट देणार आणि मग शून्य देणार याचाच अर्थ याचं उत्तर आलं एक्कावन्न ठीक आहे हे झाले तुमचे एकशे सत्तर आणि एक्कावन्न साधारण संख्यांमध्ये मित्रांनो आपल्याला एक लक्षात घ्या ज्यावेळेस साधारण संख्या आपण घेतो आहोत तर त्याच्या लसाईमसाई आपण पहिल्या भागात शिकलेलो आहोत तर त्या पहिल्या भागानुसार जर आपण काढायला सुरुवात जर केली तर पहिल्या भागानुसार मी काढायला सुरुवात करतो ठीक आहे मी इथं एकशे सत्तर मांडतो इथं एक्कावन्न मांडतो ठीक आहे अशी संख्या शोधायची आहे की दोन्ही संख्येला भाग जायला पाहिजे आणि ती संख्या आपल्याला बघायला भेटते ती आहे सतरा ठीक आहे आता सतराचा पाडा बघा मी पहिला मित्रांनो मी प्रत्येक लेक्चरमध्ये माझ्या ज्या लाईव्ह सेशन होता त्याच्यामध्ये मी सांगत असतो मित्र विद्यार्थी मित्रांना की बाबा वर्ग पाडे आणि घन हे तुम्हाला ज्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला पाठांतर असणं गरजेचं आहे कारण परीक्षेत तेवढा वेळ नसतो आपल्याकडे त्याच्यामुळे फास्ट कॅल्क्युलेशन जर करायचं जर असेल तर तुम्हाला पाडे वर्ग घन ज्या बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला पाठांतर असणं आवश्यक आहे ठीक आहे चला सतरा एका सतरा सतरादा आहे सत्तरशे म्हणजे एकशे सत्तर एक सतरा त्रिक एकावन्न म्हणजे सतरा अशी संख्या आहे की दोन्ही संख्येला भाग जातो आहे करेक्ट आहे पण आता दोन्ही संख्येला भाग जातोय आता पुढची अशी कोणती संख्या आहे की त्याला दहाला पण भाग जाईल आणि तीनला पण भाग जाईल तर अशी कोणती संख्या नाही फक्त एक एक संख्या आहे पण एकनं आपल्याला भाग द्यायचा नाही आहे म्हणून आपण इथं थांबणार आहोत आणि यांचा काय करणार आहोत मसावीने लसावीतच कॅल्क्युलेट करणार आहोत ठीक आहे मग आता मसावी सर्वात पहिले मसावी काढून घेऊ मसावी पहिल्याच भागात तुम्हाला शिकवला आहे मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा सा गुणाकार फक्त सामायिक अवयवांचा सा गुणाकार ठीक आहे सामायिक अवयव कोणता आहे सतरा आहे ठीक आहे बरं हे सतरा लिहिले पण याला पॉईंट जागच्या जागेवर आणून ठेवा लागेल ना आपल्याला ठीक आहे मग जसं आता याने जागच्या जागेवर आणून ठेवण्यासाठी आपण दोन दशांश उजवीकडे शि शिफ्ट केले होते हा जो दशम पॉईंट जो आहे दशांश जो आहे तो दोन अंक उजवीकडे शिफ्ट केला होता परत एकदा त्याला डावीकडे शिफ्ट करावं लागेल मी समजा याला सतरा पॉईंट शून्य जर लिहिलं तर हा दशांश इकडे दोन डिजिट जो आहे तो डावीकडे आपल्याला शिफ्ट करावा लागेल म्हणजेच उत्तर काय येईल तुमचं शून्य पॉईंट एक सात हा त्याचा मसावी झाला ठीक आहे आता लसावी लसावी काढत असताना सामायिक अवयवांचा सा गुणाकार म्हणजे सतरा गुणाकारामध्ये असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे दहा गुणाकारामध्ये तीन ठीक आहे यांचा सगळ्यांचा गुणाकार जर केला बघा सतरा त्रिक एक्कावन्न एक्कावन्न गुणाकारामध्ये दहा पाचशे दहा पाचशे दहा आलेला आहे आता पाचशे दहाच्या पुढं दशांश दिला शून्य दिला तरी चालेल कारण आपल्याला दशांश शिफ्ट करायचा आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मला सा असं हो लिहावं लागतं आहे मग दशांश शिफ्ट करत असताना हा दशांश डाव्या हाताला शिफ्ट करा किती दोन डिजिट दोन घरं म्हणजेच उत्तर काय आयला पाहिजे पाच पॉईंट एक शून्य म्हणजेच पाच पॉईंट एक आलं लक्षात मित्रांनो इथं लक्षात घ्या ज्या वेळेस तुमच्यासमोर असे पॉईंटचे येतात त्यावेळेस दशांवश शिफ्ट करावं लागतील आणि फायनल उत्तर तुमच्याकडे आलेलं आहे मसावी मसावी किती आलेला आहे शून्य पॉईंट सतरा आणि लसावी किती आलेला आहे पाच पॉईंट एक ठीक आहे अशा पद्धतीनं दशांशचं आपल्याला उदाहरण कॅल्क्युलेट करता येईल ठीक आहे चला पुढे सरकूया आपण पुढच्या उदाहरणाकडे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चला मित्रांनो पुढचं उदाहरण आहे शून्य पॉईंट एक दोन शून्य पॉईंट तीन सहा एक पॉईंट शून्य आठ आणि शून्य पॉईंट एक दोन अशा तीन संख्या तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत आता दशांश नंतर इथल्या इथे कॅल्क्युलेशन करू आता मी स्टेप लिहित नाही आहे कारण परीक्षेत तेवढा वेळ नाही आपण जेवढं कमीत कमी स्टेप्स वापरू तेवढा आपल्याला जास्तीत जास्त फायदा आहे वेळेच्या अनुषंगाने कारण परीक्षामध्ये त्यांना एकतर तुमचा वेळ लागतो किंवा तुमचे मार्क्स लागतात लक्षात ठेवा कोणताही आयोग असो परीक्षा आयोग कोणताही असो त्या दोन्ही दोनच गोष्टी लागतात त्याच्यापेक्षा काहीच वेगळं लागत नाही ना तुमची किडनी लागते ना तुमचं जठर लागतं काहीच नाही वेळ लागतो आणि मार्क्स लागतात लक्षात घ्या मित्रांनो म्हणजेच आपल्याला वेळ द्यायचा नाही आहे मार्क्स तर बिलकुल द्यायची नाही आहे ठीक आहे त्यांनी तुमचा वेळ जर खाल्ला तर समजून घ्या त्याचा परिणाम तुमचा मार्कावर होईल ठीक आहे म्हणून आपल्याला वेळ कमीत कमी वापरायचा आहे जेवढ्यात जास्तीत जास्त कमीत कमी वेळ वापरू तेवढा जास्तीत जास्त तुमचा फायदा आहे चला समजून घेऊयात आता दशांश आता हा दशांशचा जर उदाहरण जर बघितलं ठीक आहे हा दशांश हा दशांश आपल्याला किती दशांश नंतर किती डिजिट आहेत एक दोन डिजिट आहेत ठीक आहे या नंतर किती डिजिट आहेत एक डिजिट आहे ह्या दशांश नंतर एक दोन डिजिट आहेत हरकत नाही म्हणजे दशांश नंतर जास्तीत जास्त किती डिजिट बघायला भेटत आहेत आपल्याला दोन डिजिट बघायला भेटत आहे ठीक आहे मग आपण समजून घेऊयात दोन डिजिटच्या अनुषंगाने कसं कॅल्क्युलेशन करता येईल ठीक आहे तर आपल्याला इथं लक्षात येत आहे की हा पॉईंट नंतर दोन डिजिट असल्यामुळे मी दोन डिजिट इकडे सरकतो म्हणजे माझ्याकडे उत्तर आलेलं आहे इथे बारा ठीक आहे इथे बारा लिहितो बरं हा दोन डिजिट इकडे जर सरकोला इथं सहा नंतर काहीच नाही म्हणजे झिरो द्या म्हणजेच काय येईल तीनशे साठ आणि हा दोन डिजिट इकडे जर सरकोला दो दशांश आहे तर किती येईल एकशे आठ ठीक आहे आणि याचा लस मासू आहे आपल्या रेग्युलर पद्धतीनं काढा रेग्युलर पद्धतीने काढत असताना अशी संख्या शोधा आहे की तिन्ही संख्येला भाग जाईल तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या एकदम जर बघितलं तर बारा घेतलं तरी चालतील डायरेक्टली काही प्रॉब्लेम नाही आहे बारा एक म्हणजे बारा भाग सगळ्यांना भाग जातो आहे बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस बार शून्य शून्य म्हणजेच पुढे पुढे काय बाराच्या बा पाड्यामध्ये एक शाट का चेक करा हो आहेत बारा नवे अष्टदर्शे आता अशी कोणती संख्या आहे की तिन्ही संख्येला भाग जाईल तिन्ही संख्येला भाग जाणारी तर नाही आहे मग दोन संख्येला भाग जाणारी हो आय तीन घेऊन टाका तीन तीन एक एकाला एक, एक लिहा तीन आहे तीस तीन एक नऊ पण ही दोनच संख्येला भाग जाते मित्रांनो म्हणून याला सामायिक संख्या म्हणता येणार नाही असामायिकमध्येच त्याला घ्यायचं आहे जी सामायिक संख्या त्याला मी राऊंडनं दर्शवलेलं आहे आता पुढे सरकूयात दोन संख्येला भाग जाणारी कोणती संख्या आहे नाही आहे एक आणि दहाला नाही दहा आणि तीनला नाही मग इथं थांबलं तरी चालेल ठीक आहे आता समजून घेऊयात लसावी काय असेल लसावी लसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार असामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयव कोणकोणते कुन आहेत बारा आहेत मी इथं बारा घेतो जे राऊंड केलेले आहेत सामायिक असामायिक कोणते आहेत तीन आहेत तीन घेतले बरं पुढे काय आहे दहा आहेत आणि पुढे काय आहेत तीन आहेत ठीक आहे हे तुमचं सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार काही लोक म्हणतील सर एक घ्या राग येईल घेऊन टाका मला काय प्रॉब्लेम नाही एक घेतला तरी चालेल मग उत्तर काय येत आहे फायनल उत्तर यायला पाहिजे तिथं एक हजार ऐंशी कॅल्क्युलेशन जर केलं तर एक हजार ऐंशी ठीक आहे पण आता आपल्याला पूर्व डिझिट जे आहेत जी दशांश आहेत ते पूर्वत करणार आहेत म्हणून इथं पॉईंट देतो इथं शून्य देतो आणि किती डाव्या साईडला तर दोन डिजिट डाव्या साईडला शिफ्ट करायचे आहेत म्हणजे उत्तर यायला पाहिजे दहा पॉईंट ऐंशी किंवा आठ असलेलं तरी चालेल ऐंशी किंवा आठ ठीक आहे याच पद्धतीनं मसावी मसावी म्हणजेच सामायिक गुणाकार फक्त सामायिक गुणाकार म्हणजे कोण आहेत बारा आहेत लिहून टाका बारा पण याला शिफ्ट करायचं आहे पॉईंटनुसार बारा पॉईंट शून्य असं जर लिहिलं तरी चालेल समजून घेण्यासाठी पॉईंट शिफ्ट जर केला किती दोन एक दोन म्हणजेच उत्तर यायला पाहिजे इथं लिहितो शून्य पॉईंट एक दोन लक्षात येईल आहे म्हणजे मित्रांनो मसावी आलेला आहे शून्य पॉईंट एक दोन आणि लसावी आलेला आहे दहा पॉईंट आठ ठीक आहे समजलं नसेल तर पुन्हा एकदा रिमाइंड करून बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल ठीक आहे पुढचं उदाहरणाकडे वळूयात आपण मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे शून्य पॉईंट एक एक नऊ शून्य पॉइंट शून्य एक सात शून्य पॉईंट एक तीन सहा आता प्रत्येक ठिकाणी जर बघितलं ठीक आहे पॉईंट म्हणजे दशांश दशांश नंतर तीन डिजिट सगळीकडे बघायला भेटतात एक दोन तीन डिजिट एक दोन तीन डिजिट एक दोन तीन सगळीकडे तीन तीन डिजिट बघायला भेटत आहेत तुम्हाला ठीक आहे मग आपल्याला इतर तीन डिजिट बघायला भेटले तर समजून घ्यायचं दशांश आपल्याला तीन डिजिटनं किंवा तीन अंकानं उजव्या हाताला सरकवायचे आहेत म्हणजेच फायनल अंक काय येतील किंवा फायनल संख्या काय येतील एकशे एकोणावीस शून्य एक सतरा म्हणजे सतरा घेतले तरी चालतील डायरेक्टली ठीक आहे एकशे छत्तीस आणि त्याचा लसावी आणि मसावी जसा आत्ता काढला तसा कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही काढू शकता लसावी आणि मसावी आता पाडे यायला पाहिजे पुन्हा एकदा तोच प्रश्न येतो आहे आप आपल्याला पाडे येत नाहीत तीसपर्यंत तुमच्या मनाला तरी विचारा तुम्ही तीसपर्यंत पाडे पाठ आहेत का मी सांगतो ना दोनच पर्सेंट विद्यार्थी आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये की ज्यांना पाडे तीसपर्यंतच येतात त्या दोन पर्सेंटमध्ये जर तुम्ही असाल तर तुमचा अभ्यास योग्य ट्रॅकवर चालू आहे लक्षात घ्या बाकीच्यांना थोडंसं अभ्यास जास्त करण्याची गरज लागेल कारण की तीसपर्यंत पाडे पाठ असणं खूप गरजेचं आहे कॅल्क्युलेशन फास्ट करण्यासाठी मर्जी तुमची ठीक आहे चलो पुढं सरकूयात सतरा सतराना भाग देतो आहे सतरासाठी एकोणावीस असे ठीक आहे स म्हणजेच सतराच्या पाड्यात एक एकशे एकोणावीस आहेत ठीक आहे सतरा एक सतरा पुढे सतरा सतराआठी छत्तीस असे एकशे छत्तीस म्हणजे सतरा अशी संख्या आहे की तिन्ही संख्येला भाग जातो ठीक आहे म्हणजे सामायिक संख्या आहे अशी कोणती संख्या आहे की तिन्ही संख्येला भाग जाईल आता आता कोणतीच संख्या नाही आहे मग अशी कोणती संख्या आहे की दोन्ही संख्येला भाग जाईल सात आणि एक नाही एक आणि आठ नाही सात आणि आठ नाही म्हणजे इथं थांबलं तरी चालतं कारण फक्त आपल्याला सामायिक आवयांचा सा गुणाकार जर करायचा जर असेल म्हणजेच आपल्याला काय मिळतो मसावी मिळतो मग मसावी काय आहे फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे सतरा घ्या तो सामायिक अवयव आहे राऊंड केलेला म्हणजेच काय झालेला आहे सतराला जर योग्य रीतीने लिहिलं अशा पद्धतीनं आणि याला शून्य पॉईंट देऊन शून्य दिला तर तुम्हाला शिफ्टिंगचा फॉर्म्युला समजेल म्हणजे हा किती दशांश डाव्या हाताला सरकवायचा आहे तर तीन दश तीन डिजिट डाव्या हाताला सरकवायचा आहे तो दशांश ठीक आहे म्हणजेच उत्तर यायला पाहिजे शून्य दशांश शून्य एक सात शून्य पॉईंट शून्य एक सात पुढे लसावी तुम्हाला काढायचा आहे लसा लसावी ठीक आहे लसावी काढत असताना सामायिक आवळ तर घ्यायचाच आहे सतरा प्लस माफ करा गुणाकारामध्ये सगळे असामायिक अवयवांचा गुणाकार घ्यायचा आहे म्हणजे सात गुणाकारामध्ये एक गुणाकारामध्ये आठ ठीक आहे मग यांचा जर गुणाकार जर केला सातेआटी छप्पन गुणाकारामध्ये सतरा तर यांचा गुणाकार यायला पाहिजे नऊशे बावन्न ठीक आहे आता याला पुन्हा एकदा मी जर लिहिलं वेगळ्या पद्धतीनं नऊशे बावन्न दशांश शून्य हे दशांश किती डिजिट सरपवायचे आहेत तीन डिजिट सरकवायचे डाव्या साईडला ठीक आहे मग उत्तर यायला पाहिजे शून्य दशांश नऊ पाच दोन ठीक आहे म्हणजेच लसावी आलेला आहे शून्य दशांश नऊ पाच दोन मसावी आलेला आहे शून्य शु, पॉईंट शून्य एक सात तर अशा पद्धतीने हा लसावी आणि मसावी जो दशांश आहे हे तुमच्यासमोर मांडलेला आहे असे बरेच उदाहरणं तुमच्यासमोर बघायला भेटतील मित्रांनो मित्रांनो आतापर्यंत आपण चार प्रकार पाहिलेले आहेत आता दशांश पकडून ठीक आहे चार प्रकार पहिला प्रकार कोणता पाहिलेला आहे आपण साधारण संख्यांचा पाहिलेला आहे ठीक आहे दुसरा प्रकार पाहिलेला आहे घातांकाचा प्रकार पाहिलेला आहे तिसरा प्रकार पाहिलेला आहे आपण अपूर्णांकांचा प्रकार पाहिलेला आहे अपूर्णांक आणि चौथा प्रकार आज पाहिलेला आहे म्हणजे तो म्हणजे दशांचा प्रकार पाहिलेला आहे हे चारही प्रकार समजून घ्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत आता यानंतर आपल्याला जो प्रकार पाहायचा आहे तो प्रकार नसून ह्या सर्व याच्यावर आधारित असणारा ते प्रश्न आहेत त्याला म्हणणार आपण शाब्दिक प्रश्न म्हणजेच काय शाब्दिक प्लस असं म्हणता येईल त्याला कूट प्रश्न ठीक आहे हा प्रकार आपल्याला किंवा हा जो भाग आहे भाग क्रमांक पाच मी असं म्हणणार त्याला भाग क्रमांक पाच पुढच्या भागात तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे कुठं प्रश्न पण येतील त्याच्यामध्ये अनेक शाब्दिक प्रश्न एकत्र करून तुम्हाला प्रश्न मांडले जातील पण तत्पूर्वी माझी अशी तुम्हाला प्रांजळ मताने इच्छा आहे की हा जो भाग आहे तो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि याला शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो ठीक आहे कारण मी रिसेंटली हे चॅनल चालू केलं आहे याच्या अगोदर मी कोणत्याही उदाहरणं किंवा कोणताही प्रकारचे प्रश्न टाकत नव्हतो पण यानंतर मी जास्तीत जास्त पजल्स वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जे अवघड जाणारे प्रश्न आहेत चॅप्टर आहेत मी तर तुम्हाला ते शिकवणार आहेत परंतु त्याच्यासाठी एकच अट आहे माझी ऊर्जा वाढवा माझी एनर्जी वाढवा म्हणजेच माझ्या चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करा ठीक आहे तुर्तास मी ते थांबतो पुढच्या भागामध्ये तुम्हाला शाब्दिक आणि पोट प्रश्न बघायला भेटतील आणि ह्या संदर्भात काही प्रश्न डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कि टाका किंवा माझ्या नंबरवर तुम्ही मॅसेज टाका आणि त्याच्यात रेफरन्स लिहा की कुठून बोलतायत किंवा कोणती सिटी आहे काय नाव आहे ह्या नंबरवर तुम्ही मला मॅसेज करू शकतात व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे एट टू सेवन फाय टू थ्री सेवन एट फोर नाईन धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा